मित्रांनो, दोस्तो, ठीक आहे, बंधूंनो, जे तुम्ही ऐकलात की मानखुर्द पोलीस स्टेशनवाल्यांनी त्या बिचाऱ्या मुलीला नोटीस दिलेली आहे, करिश्मा भोसले तिचं नाव, की ती तिने विरोध केलेला अजान त्यांच्या दर्गाने हे इथे जाऊन की अजानचा आवाजाचा त्रास होतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी जे ऐकलं त्यांचे जे हे असतात मौलाना, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इस्लाममध्ये आहे असं अजानमध्ये पुकारणं, ठीक आहे. तर आता काय, मला लॉचं थोडं नॉलेज आहे थोडंफार, ठीक आहे, पण तुम्हाला खरी गोष्ट सांगतो जे माहीत नाही. अलाहाबाद कोर्टचे माननीय जज साहेब, ठीक आहे, यांचं जजमेंट वाचा तुम्ही, ऐका. असं लिहिलेलं आहे की या देअरफॉर इट इफ द अझान मे बी अन एसेन्शियल अँड इंटिग्रल पार्ट ऑफ द इस्लाम, बट ते एक महत्त्वाचं आणि धार्मिक दृष्टिकोनातून अझान हे गरजेचं आहे, पण रेसिटेशन ऑफ अझान थ्रू लाऊड स्पीकर ऑर अदर साऊंड ॲम्प्लिफाईंग, पण त्याच्यावर त्यांनी ठप्पा निष्कर्ष असा काढलेला आहे हायकोर्टाने अलाहाबादच्या, इस्लामच्या धर्माच्या प्रमाणे अझान देणं बरोबर आहे, पण लाऊड स्पीकरचा वापर करून अझान देणे, ठीक आहे, हे कुठल्या भारतीय संविधानच्या संरक्षणामध्ये बसत नाही. सी, इट डझंट कम्स अंडर वॉरंटिंग प्रोटेक्शन ऑफ अंडर आर्टिकल 25 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ फंडामेंटल राईट्स अँड स्ट्रेंट. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे भारतीय संविधानचे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पार्ट 3 अंडर आर्टिकल 25, ठीक आहे, तुम कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही त्या धर्माला, तुम्ही तुमच्या इस्लाममध्ये असं म्हटलेलंच नाही. आता आपण जाऊया पुराण काळामध्ये, जेव्हा इस्लाम तयार झाला असं म्हटलेलं आहे का, जेव्हा म्हणजे बरेच हजारो वर्ष अगोदर, ठीक आहे, 5000 वर्ष अगोदर, 10 वर्ष अगोदर, जेव्हा इस्लामचे ग्रंथ तयार झाले, त्यांची पुस्तकं, त्याच्यामध्ये त्यांच्या अल्लाने असं कुठे म्हटलेलं आहे की अझान देताना लाऊडस्पीकरचा वापर करावे, हे तर इस्लाम धर्माच्या विरुद्ध आहे. मग त्यांचे मौलाना मानखुर्चे कसे काय बोलतात की आमच्या धर्मामध्ये मोडतंही लाऊडस्पीकरवर अझान देणं, जेव्हा भारतीय संविधानने ह्याच्या असं म्हटलेलं आहे आणि अलाहाबादचं हायकोर्टचं पण असं म्हणणं आहे की अजान हे धार्मिक कार्य आहे, बरोबर, त्याला मान्यता आहे, पण इस्लामी आणि भारतीय संविधानमध्ये असं कुठे नमूद केलेलं आहे की अजान देताना लाऊडस्पीकरचा किंवा कुठलाही इलेक्ट्रॉनिक साऊंड ॲम्प्लिफाईंगचा वापर करण्यात यावा, असं कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन, वॉरंटिंग प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल राईट्स एन्श्रिंट अंडर आर्टिकल 25 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच इज इवन अदरवाईज सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर मॉरलिटी ऑर हेल्थ अँड टू अदर प्रोव्हिजन ऑफ पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणून मी बरेचदा लॉची माहिती देत असतो, पण पब्लिकांना हे माहीत नाही लॉबद्दल. भारतीय संविधान हे पुस्तक किंवा गुगलवर किंवा यूट्यूबवर टाईप करून तुम्हाला अंडर आर्टिकल तुमचे हक्क काय, राईट्स अंडर आर्टिकल 21, अंडर आर्टिकल 25, अंडर आर्टिकल 39 काय राईट्स आहे हे तुम्हाला स्टडी करायला लागेल, तरच तुम्हाला याची जाणीव होईल आणि त्याच्यापासून तुम्ही सतर्क राहू शकतात की काय आपल्याकडनं चुका होणार की नाही आणि काय आपले अधिकार आहे की नाही जे भारतीय संविधानने दिलेले आहे.
तर मी तुम्हाला परत सांगतो की द सी द हायकोर्ट ऑफ अलाहाबाद ओके इट क्लिअरली स्टेट्स दॅट इट इज हेल्ड दॅट अझान मे बी अन ॲसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट ऑफ इस्लाम बट रेसिटेशन ऑफ द अझान थ्रू लाऊडस्पीकर ऑर एनी साऊंड ॲम्प्लिफाईंग डिवाइस कॅनॉट बी सेट टू बी ए इंटिग्रेटल पार्ट ऑफ द रिलिजन. याचा अर्थ समजला तुम्हाला? अझान हे गरजेनुसार धर्मानुसार योग्य आहे, बरोबर आहे, पण अझान हे कुठल्याही प्रकारचं लाऊडस्पीकर किंवा कुठलंही साऊंड ॲम्प्लिफाईंग त्याच्याद्वारे अझान देणे हे कुठल्याही इस्लाममध्ये लिहिलेलं असं नाही किंवा भारतीय संविधानच्या संरक्षणमध्ये पण हे बसत नाही. याचा अर्थ समजला? वॉरंटिंग प्रोटेक्शन काय ऑफ द फंडामेंटल राईट्स एन्श्रिंट अंडर आर्टिकल 25 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच इज इवन दो जे विच इज इवन श्राइंड ओके अंडर आर्टिकल 25 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हां ठीक आहे, तर मी तुम्हाला फरक सांगितला की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, काय कुठले अधिकार आहेत आणि कुठले नाही, कुठले भारतीय संविधान आणि हायकोर्टांनी परमिशन दिलेले आहेत आपले मानव अधिकार फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, तर जे मी बोललो आहे ते खरं आहे. ठीक आहे, मी काय भेदभाव करत नाही की मी हिंदू आहे आणि ते मुस्लिम आहेत म्हणून मी भेदभाव करत नाही. जो कायदा आहे सर्वांना समान आहे. ठीक आहे, जर मी मुस्लिम असतो तरी मी विरोध केला असता माझ्या मुस्लिम बंधूंना, नाही हे इस्लाममध्ये चुकीचं आहे स्पीकरनी, इस्लाममध्ये अजान ही तोंडी दिली जाते आवाजाने, स्पीकरवरनं दिली जात नाही, ही मी त्यांना जाणीव करून दिली असती. इस्लामच्या धर्मामध्ये असं कुठे लिहिलेलं आहे आणि भारतीय संविधानमध्ये असं तुम्हाला संरक्षण किंवा प्रोटेक्शन कुठे आहे? जर मी मुस्लिम असतो तर मी बाजू कुठली मांडली असती की जे कायद्यामध्ये भारतीय संविधान आणि इस्लाममध्ये असं कुठे लिहिलेलं आहे की परमिशन दिलेली आहे लाऊडस्पीकरने. ठीक आहे, मी काय भेदभाव करत नाही की मी हिंदू आहे म्हणून, सर्वांना माहिती मी हिंदुस्थानी आहे, मला सर्व धर्म माझ्यासाठी समान आहे, माणूसकीच हा सर्वात मोठा धर्म आहे सर्व धर्मांपेक्षा. ठीक आहे, तर मी कोणाची बाजू मांडत नाही. ठीक आहे, जे तथ्य आहे त्या बाजूनेच जात आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या ओळखीपाळखीचे ॲडवोकेट लॉयर ठीक आहे जे असतील त्यांना विचारा. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 25 काय सांगतं, पार्ट 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ओके, आणि त्यांना विचारा अलाहाबादच्या हायकोर्ट जजमेंट्स. आपण नेहमी कुठलाही असं मोठं काय सेन्सिटिव्ह होऊन जातं, आपण लक्षात घ्यायचं ह्याच्यावर असं काही कुठल्या कोर्टामध्ये असं जजमेंट सुनावणी झालेली आहे का, वाद झालेला आहे का, तर जजमेंट्स हे काढायचे असतं. ठीक आहे, आणि कुठल्याही स्टेटचा जजमेंट हा सर्व समान असतो इंडियामध्ये, लॉ इज इक्विव्हॅलेंट टू ऑल. ओके ठीक आहे, बाय शैलेश किदा. Mm-hmm.